दिवसाच्या निमित्तानं दादांना उदंड निरोगी दैदीप्यमान आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना दादांनी खऱ्या अर्थानं राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून पाहावा ह्या आमच्याकडून दादांना मनापर्यंत शुभेच्छा. अनेक ठिकाणी बॅनर्स आले, ते बॅनर्सवरती राजकारणातले दादा अजितदादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस दोस्ती तुटायची नाही अशा पद्धतीचे बॅनर्स. प्रत्येक कार्यकर्त्याच्या त्याच्या नेत्याकडून अपेक्षा असतात. नेता काम करत असताना कार्यकर्ता त्याच्या विचाराबरोबर जोडलेला असतो, त्याच्यामुळे साहजिकच आहे दादांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीचे त्यांना ज्या भावना आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करतात. मुख्यमंत्री म्हणून दादांना शुभेच्छा असेल निश्चितपणाने. राज्याचा कारभार दादांनी मुख्यमंत्री म्हणून पाहावा हे आमच्या कार्यकर्त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेले काही दिवस. असं आहे की माननीय अजितदादांबरोबर 24 वर्ष आमचा राजकीय प्रवास झाला, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हाताखाली आम्ही कामकाज केलं. ज्या अजितदादांची विचारधारा या देशाला या राज्याला एकसंध ठेवण्यासाठीची होती, धर्मनिरपेक्षतेची होती, त्या दादांचं नेतृत्व आम्ही प्रांजळपणाने स्वीकार करत असताना त्यांनाच आमचं आयडियल मानलं. पण मागच्या 20 दिवसापूर्वी अजितदादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपबरोबर जावं लागलं, भाजपची विचारसरणी स्वीकारावी लागली. त्याच्यामुळे आजच्या अजितदादांच्या वाढदिवसामध्ये आम्ही नाहीत, आम्ही एका सेक्युलर विचाराबरोबर आहोत. दादांचा विचार हा वेगळा आहे, त्याच्यामुळे दादांची वाट वेगळी आहे आणि आमचा विचार हा या देशाला या राज्याला एकसंध ठेवण्याचा असल्यामुळं आमचा विचार हा निश्चित पवार साहेबांबरोबर असल्यामुळं या वाढदिवसाला किंवा इथून पुढच्या वाढदिवसाला आम्ही नसू ही वस्तुस्थिती आहे. असं आहे की नरेंद्र मोदी सरकारची साथ देण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश जळत असताना जे नरेंद्र मोदी सरकारचा एकूणच नाही का सहभाग देत आहेत, त्यांची साथ देत आहेत, त्या सगळ्यांच्या संदर्भातला हा निषेध आहे. हा फक्त एक नरेंद्र मोदींचा नाही, नरेंद्र मोदींना जी मतदान करणारी जी लोक आहेत त्यांना साथ देणारी जी लोक आहेत ती तेवढीच निश्चित त्या काही या संदर्भामध्ये दोषी आहेत असं मला निश्चित वाटतं. दादांना मुख्यमंत्रीसाठी कार्यकर्ते खरं तर शुभेच्छा देतात, तुम्ही काय शुभेच्छा द्याल? असं आहे की 24 वर्ष दादांच्या हाताखाली कामकाज केलेलं आहे, त्यामुळं त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उद्याच्या काळामध्ये दादांना काय पद द्यावं आणि काय पद मिळावं हे माझ्यासारख्यापेक्षा सुद्धा पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हातामध्ये आहे. ज्या महाराष्ट्राच्या आणि पुण्यातल्या जनतेला आपला नेता हा देश वाचवणारा आणि राज्य वाचवणारा कोण आहे या संदर्भातलं आत्मचिंतन आत्मज्ञान येईल ही जनता येणाऱ्या दिवसामध्ये योग्य त्या माणसाला निश्चित मुख्यमंत्री करेल. त्याच्यामुळं दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.